नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये मी विष्णु मनोहर तुमचं मनापासून स्वागत करतो। थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात म्हणजे आपल्या भारतीय परंपरेनुसार जो ऋतू असतो तर त्या ऋतूत काही विशिष्ट सण येतात आणि मग त्या सणांमध्ये एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ला जावा म्हणून त्या सणाला जोड दिली जाते ती नैवेद्याची आणि मग नैवेद्य आपण खातो। त्या नैवेद्याच्या रूपाने तो पदार्थ आपल्या पोटात जातो आणि तो आपल्या शरीरासाठी त्यावेळी आवश्यक असतो। हे असतं ऋतूचं महत्त्व आणि तेच महत्त्व जाणलं आपल्या जुन्या पूर्वजांनी आणि म्हणून असे काही पदार्थ तयार केले की ते त्या त्या महिन्यामध्ये खाल्ल्या जावेत आणि त्याचा फायदा आपल्या शरीराला व्हावा। तर असाच एक छान तिळाचा पदार्थ आपण करतो आहे आणि गोडाचा पदार्थ जरी असला तरी उत्तम आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये हा पदार्थ खायलाच हवा कारण तिळ किती महत्त्वाचा आहे हे एका म्हणीने आपल्याला समजतं आणि ती म्हण म्हणजे एक तीळ सात जणांनी वाटून खावा। खावा ना, चला खाऊयात। आणि सगळ्यात पहिले पांढरे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। भाजताना एक लक्षात ठेवायचं की तीळ ब्राऊन नाही होऊ द्यायचे, जास्त भाजायचे नाहीतर ते कडू लागतात, त्याचा रंग जायला नको। पांढरे तीळ आपण भाजून घेऊ। अरे हो, पदार्थाचं नाव सांगायचं राहिलं ना, तर पदार्थाचं नाव आहे की मावा तीळ रोल। मावा तीळ रोल इतका सोपा पदार्थ आहे आणि दिसतो खूप छान। आणि हा पदार्थ आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला कुठे दिसला, कुठे? जळगावला एक मिठाईचा शॉप आहे, त्या मिठाईचा शॉप जे आहे त्यांची खासियत आहे की दर जानेवारीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये ते एक छान मिठाईचा बॉक्स तयार करतात आणि त्याच्यात फक्त तिळाचे पदार्थ असतात। माझे मित्र आहेत नवलजी, ते आठवणीनी दरवर्षी मला तो बॉक्स पाठवतात, त्यामध्ये मी हा प्रकार पाहिला, त्याला थोडे चेंजेस केले मी। याला आपण थंड करू आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। याला एवढं छान असं बारीक करून घ्यायचं, खूप असं बारीक नाही, जाडसर म्हणजे तिळही दिसतो आहे आणि बारीकही झाला। याला आता आपण एक काम करूयात, आता पुन्हा याला पॅनमध्ये घालायचं। यामध्ये आपण बघा की तूप वापरत नाही आहे, साखरही नाही वापरत आहे, गुळही वापरत नाही, मग गोडपणा येईल कसा? मी काय केलं की माव्याच्या ऐवजी मी आणले पेढे, पांढऱ्या रंगाचे पेढे। तर आता साधारण जर एक दीड वाटी तुमचं तिळाचं कूट असेल तर दीड वाटी पेढा पाहिजे, ठीक आहे ना? तर आता दीड वाटी पेढा म्हणजे एक 10-12 पेढे नॉर्मल साईजचे ते घेतले, कुस्करून घेतले, त्याला आपण एकत्र करू। आता यामध्ये गंमत अशी आहे की आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही, कमीत कमी मेहनतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे कारण पेढा असल्यामुळे खवा भाजायचा नाही आहे, ते आपण भाजलेले आहेत, बारीक केलेले आहे। अगदी अर्धा मिनटं याला फक्त आपण गरम करू, अर्धा मिनटं। आणि अर्धा मिनटं गरम होत असताना एक चिमूटभर मीठ यामध्ये घालू आणि वेलची पावडर। हा हा मिनटा अर्धा मिनटं संपलेला आहे आणि गॅस बंद करायची वेळ आलेली आहे, गॅस बंद केला आणि फक्त आता हे मिक्सिंगचं काम बाकी आहे। ते तुम्ही या पॅनमध्ये केलं तरी चालेल किंवा बाजूला जे हे ताट आहे त्यामध्ये ठेवून केलं तरी चालेल, मी ताटात काढून देतो। आता हे कोमट असतानाच आपण ह्याला एकत्र करायचं आहे आणि एकत्र करता करता हे थंड होईल, नंतर याचा एक छान आपण गोळा मळून घेऊ। आणि हा गोळा मळताना जर असं वाटलं की बाबा हा कोरडा होतो आहे तर किंचित दूध किंवा तूप घालायचं आणि यामध्ये शेवटी आपण एक चमचाभर तूप घालतो आहे। आणि तूप घालून हे छान मळून घेतल्यानंतर याचा गोळा तयार करायचा आपल्याला, आता रोल करूयात। आता हा गोळा तयार झाल्यानंतर यामध्ये आपण थोडे किसमिस घालू। आता गंमत कशी आहे की तुम्ही किसमिसबरोबर
बाकी ड्रायफ्रूट्स तर घालू शकता, पण जेव्हा तो आपण रोल कट करतो तर त्यावेळी ड्रायफ्रूटचा प्रॉब्लेम येतो. तेवढी शार्प सुरी जर नसेल तर रोल तुटतो. आपण किसमिस जे आहे ते एकत्र करून घेऊ. आता हा गोळा मळून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि या प्लॅस्टिकला लावायचं आणि याचा रोल आपल्याला बनवायचा. आता रोल किती मोठा हवा हा तुमचा प्रश्न आहे. हे फिंगरप्रिंट्स जे आहेत ते यावर उमटायला नको, म्हणून एकदा तुम्ही या प्लॅस्टिकने याला असं रोल करा आणि नंतर काळे तीळ आपल्याला पसरवायचे आहेत. आणि हलक्या हाताने हा रोल जो आहे तो काळ्या तिळांवर पसरवायचा. आणि काळ्या तिळाचा रोल संपला. अशा पद्धतीने आता एक 10 मिनिटं याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया. याला एक 10 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवू आणि नंतर कट करू. 10 मिनिटं ठेवल्यानंतर आपल्या फ्रीजचा रोल संपला आणि आपला रोल तयार झाला. आता तो रोल आपण कट करू. अशा रीतीने आपले रोल जे आहेत ते तयार झाले आणि संक्रांत आहे, जानेवारी महिना आहे, ती खाण्याचे दिवस आहेत. तर हा पदार्थ तुम्ही नक्की करा. सोपा आहे, सरळ आहे आणि आवडेल असा आहे. नेहमीच्या तिळाच्या पदार्थांपेक्षा थोडा वेगळा आहे. कराल ना? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.